आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या एका पालखीच्या रिंगण सोहळ्यातील अश्वाच्या धडकेनं एकाचा मृत्यू झालाय. श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम 11 जुलैला नातेपोते येथे झाला. माऊलीच्या पालखीचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. जेसीबी तोंड माऊलींच्या पालखीवर फुलांची उधळण देखील करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते नगर पंचायतच्या वतीनं वारकऱ्यांची व्यवस्था चोखपणे बजावली. 12 जुलै रोजी पालखी नातेपुतेहून माळशिरसच्या मुक्कामी सकाळी मार्गस्त झाली. दरम्यान सदाशिव नगर येथील पुरंदावडे गावी माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यातील पहिलं गोल्ड रिंगण होतं. या दरम्यान रिंगण सुरू असतानाच पुढील अश्वाच्या गळ्यातील पट्ट्यात मागील अश्वाचा पाय अडकल्याने तो अश्व रिंगणासमोर बसलेल्या लोकांच्या अंगावर पडला आणि यात वारकरी व भक्तांमध्ये बसलेले फोटोग्राफर कल्याण चट्टोपाध्याय, राहणार मिताली अपार्टमेंट पश्चिम बंगाल कलकत्ता हे या अपघातात जखमी झाले. त्यावर त्यांना उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आलं. मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. तर या घटनेने माऊलींच्या सोहळ्याला गालबोट लागलाय. प्रतिनिधी हेमंत उराडे, न्यूज टुडे 24, सोलापूर.